कालपासून सोशल मीडियावर एक मोहीम चालू केलेली आहे, दुर्बल घटकांचा आवाज सर्व राजकीय पक्षापर्यंत व अध्यक्षपर्यंत पोचावा यासाठी काल मी पवार साहेबांना विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांना विनंती करत आहे। उद्धवजी साहेब, तुम्ही मनाने खूप मोठे आहे आणि मला तरी वाटतं का आज तुम्ही मुख्यमंत्री आहे आणि या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये दुर्बळ गरीब जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो, कारण मला माहिती आहे का तुम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी देतात। 2009 मला सेना भवनवर बोलून गोर गरीब जनतेसाठी काम करण्यासाठी मला लोकसभेचे तिकीट देणार होते तुम्ही, परंतु माझा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तुम्हाला वापस मी भेटलो नाही। आज मी ज्या महिलांसाठी मागणी करतो त्या महिला कोण आहे? तुळजा भवानी, आई अल्लामा, आई लक्ष्मी, खंडेराव महाराज यांचे भक्त आहे। आज आराधी महिला, दोक्ती महिला, पोतराज, वाघ्या मुरळी हे सर्व देवाचे भक्त आहे आणि तुम्ही तुळजाभवानी देवीला खूप मानता। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा आई तुळजाभवानीला मानत होते। आज त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळा होता। आज सर्व आराधीच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहे। आज ते मावळे आणि आज आपलं सरकार या मावळ्यांकडे लक्ष देत नाही। पुन्हा एकदा 94 जो सर्वे झाला त्या धर्तीवर आराधी, झोपती, पोतराज, वाघ्या मुरळी यांचा सर्वे झाला पाहिजे साहेब। आज आम्ही किती वर्षापासून मागणी केलेली आहे, आंदोलन मोर्चे खूप काही केलेले आहे, परंतु या दुर्बळांकडे कोणी लक्ष देत नाही। आज तुम्ही मुख्यमंत्री झालेले आणि मला अपेक्षा आहे का तुम्ही या दुर्बळ घटकांचं काम करणार, गोरगरीब, निराधार, विधवा, परित्यक्त्या, घरकाम कर, अंधा अपंग, किन्नर समाज, मंदबुद्धी, मोना समाज, वेश्या महिला अशा सर्व दुर्बळ घटकांसाठी तुम्ही काम करा साहेब। आपल्या सरकारला आशीर्वाद लागेल आणि कोरोनासारखा महामारी ही निघून जाईल। आज विधवा महिला आहे ज्यांचे मुलं मोठे ते आज आईला सांभाळत नाही, पती गेल्याच्या नंतर आई खूप मेहनत करून मुलाला मोठे करते आणि आपलं सरकार 18 झाल्याच्या नंतर विधवा महिलांची पेन्शन बंद करते, अनुदान बंद करते। तर माझं असं म्हणणं आहे का त्या आईला तिचं उत्पन्न वाढून 1.5 लाख करून त्या आईला मरेपर्यंत अनुदान द्यावा हीच विनंती। जय भीम, जय महाराष्ट्र।